आता शिवसेना शिंदे गटाकडनं जे आहे ते शिक्षण मंडळात एक तीव्र प्रकारचं आंदोलन करण्यात आलेलं आहे. एक अधिकारी ज्याचं निलंबन झालं होतं तो येऊन त्याच्या जागेवरती बसून तो सह्या वगैरे करत होता. त्याचं कामकाज अगदी आहे तसं चाललं होतं. त्याच निषेधार्थ इथं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरती आंदोलन केलं. सोबतच त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायला त्यांनी पोलिसांना देखील बोलवलं आणि त्या तोंडाला काळं देखील पासलं. आपल्याबरोबर काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं याबाबत अधिक तर माहिती घेऊयात. दादा काय सांगाल तुम्ही, आताच तुम्ही काळापासून वरती आंदोलन केलेलं आहे. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही सतत अतिरिक्त आयुक्त बिनवडे साहेबांना विनंती करतोय की सेवानिवृत्त झालेले जे पर्यवेक्षक लिपिक जे आहेत त्यांना न्याय द्या, त्यांचे 7वा वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन लागू करा. त्याच्यानंतर त्यांनी सगळं त्यांच्या केबिनला बैठक झाली. बैठकीमध्ये त्यांनी सगळे दत्तात्रय फुले जो प्राथमिक शिक्षण विभागाचा अधिकारी आहे श्री नंदकर साहेब या सर्वांना तिथे बोलवलं. त्यांनी कमिटमेंट दिली की आत्ता 7 तारखेपर्यंत तुमचं काम पूर्ण होईल आणि त्यांनी जी काही आत्तापर्यंत हेडसाण केली होती या शिक्षक निवृत्त शिक्षकांची त्यांना सर्वांना न्याय देण्यासाठी 7 तारखेपर्यंत अल्टिमेट दिला होता. त्या अल्टिमेटमध्ये श्री ओरपे यांच्याकडे हा चार्ज दिला गेला होता की दत्तात्रय फुले हा भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे त्याला तिथं त्या शरीर निलंबित केलं गेलं होतं. त्यानंतर श्री ओरपे यांना चार्ज दिल्यानंतरसुद्धा हे काम झालं नाही. आज आम्ही ते काम का झालं नाही विसरून लिहिता आलो असता आमच्याकडे एक आश्चर्याचा धक्का बसला की महापालिकेची लाच आज विशीवर टांगलेली आहे आणि एक निलंबित अधिकारी जे आयुक्तांनी निलंबित केलं गेलं तो अधिकारी आज खुर्चीवर बसला होता आणि खुर्चीवर बसून पायली चालत होता. हे आमच्या शिवसेनेसाठी निंदनीय आणि महापालिकेसाठी निंदनीय गोष्ट आहे. म्हणून आज तो श्री जो दत्तात्रय फुले आहे त्याला आम्ही शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काळापासून निषेध व्यक्त केलेला आहे आणि तो जो आता सध्या अधिकारी आहे ओरपे त्याच्याही निलंबनाची मागणी केलेली आहे आणि आज 24 तासात आम्ही अल्टिमेट देतोय आयुक्तांना की हे काम जर झालं नाही निवृत्त शिक्षकांचा जर वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. बिनवडे साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की उद्यापर्यंत ओरपे यांचं निलंबन करण्यात येणार आहे. ओरपेंना स्वतः असा आत्मविश्वास आहे स्वतःला की फुले साहेबांचा जोपर्यंत माझ्या डोक्यावरती हात आहे तोपर्यंत मला कोणी निलंबन करू शकत नाही. तर बिनवडे साहेबांशी आत्ता झालेल्या पूर्ण प्रसंगाचा आम्ही आत्ता माहिती दिलेली आहे. बिनवडे साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे उद्या ओरपेचं निलंबन काढण्यात येणार आहे. उद्या ओरपे निलंबन झाला नाही तर उद्या सगळ्यात मोठं पुणे शहरातलं शिवसेना शिंदे गटाचं तीव्र आंदोलन होण्यात येणार आहे. त्या आमच्यासोबत पदाधिकारी भरपूर आहेत, प्रसाद बेलेकर आहेत, कुलकर्णी काका आहेत, आपलं उपशहर प्रमुख गौरव दादा साईनकर आहेत. नाही ॲक्च्युली आज एकाच दिवशी ओरपे राठोड आणि हे सर्व अधिकारी आज रजेवर गेलेले आहेत. नक्की याच्या मागे हात वरद असतं कोणाचं आहे, या दोघांच्या मागे नक्की वरद असतं कोणाचं आहे. बरं जे आत्ता आतमध्ये जे फुले बसलेत त्यांनी सांगितलेलं आहे की 26 तारखेला त्यांची ऑर्डर आली होती निलंबनाची. मग आज 26 तारखेला जर ऑर्डर आली, आज तारीख आहे 15, तर इतक्या दिवसामध्ये हे जर इथं रोज येत आहेत ऑफिसमध्ये तर नक्की त्याच्यामागे कारण काय. जर शासकीय तुमच्या इमारतीमध्ये
जर विदाऊट तुमची ऑर्डर असेल तर तुम्ही तिथे बसू कसे काय शकता, त्याच्या मागे नक्की कारण काय हे एकदा तपासणं गरजेचं आहे. ह्याच्या मागे कोण जे वरत हसत आहेत की ज्यांनी फुलेंना सपोर्ट केला आहे त्या गोष्टी देखील तपासणं एकदा अनिवार्य आहे.